नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आपण डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो. परीक्षेची तयारी करताना प्रश्न सोडवून बघणं खूप आवश्यक असतं, कारण अभ्यास आपण करत असतो आणि त्यावरती आधारित प्रश्न येणार कसे आहेत हे एक्झॅक्टली आपल्याला माहिती असायला. तर या प्रोसेसमध्ये तुम्हाला माझ्या चॅनलची मदत तर होतेच आहे. याच्याशिवाय तुम्हाला जर चॅप्टरवाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर ती मी प्रोव्हाइड करू शकते विथ व्हेरी नॉमिनल कॉस्ट. याच्यात महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकाचंही मी रेफरन्स घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे चॅप्टरवाईज ही क्वेश्चन बँक बनवलेली आहे. जर आवश्यकता असेल तर व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. आजच्या व्हिडिओचा प्रश्न आहे बघा, पश्चिमेला होणारा सूर्योदय पाहण्यासाठी कोणत्या ग्रहावर जावं लागेल. आपला जो सगळ्यात शेवटचा चॅप्टर आहे ना महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकातला, त्या चॅप्टरमधनं घेतलेला हा प्रश्न आहे. पर्याय दिले आहेत शुक्र, बुध, मंगळ, गुरु. तर प्रत्येक ग्रहाची विशेषता काय आहे हे आपण आधी जाणून घेऊ आणि मग आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकू. सगळ्यात पहिला पर्याय शुक्र आहे. शुक्राबद्दल लक्षात ठेवण्याच्या गोष्टी म्हणजे कुठल्या आहेत की हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे, तप्त ग्रह आहे आणि सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस दिसतो किंवा सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस दिसतो आपल्याला. हा अजून एक महत्वाची गोष्ट या प्रश्नाशी संदर्भात आहे. पहा, स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो म्हणजे हा एकच ग्रह आहे जो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. बाकी सगळे ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. आपली पृथ्वी सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून सूर्योदय नेहमी पूर्वेकडे होतो. येत आहे लक्षात? ऍक्च्युली प्रश्नाचं उत्तर शुक्रच आहे. बाकी पण पर्यायाबद्दल आपण जाणून घेऊ. दुसरा पर्याय बुध. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. सूर्यमालेत तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिले बुध येतो, बुध, शुक्र, पृथ्वी असं. ओके, नाही त्यानंतर या ग्रहावरती उल्कापातामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीच्या मुखासारखे खड्डे आपल्याला दिसतात आणि हा सर्वात वेगवान ग्रह आहे. ठीक आहे. त्यानंतर पर्याय दिलाय मंगळ. चौथा ग्रह आहे पृथ्वीच्या नंतर. मंगळयान गेलं ना आत्ताच आपलं, तो हा मंगळ. हा लाल ग्रह आहे. इथली माती कशी आहे? लाल रंगाची. कारण काय? तर त्याच्यामध्ये लोह असत. ठीक आहे. आणि याच्यावरती सूर्यमालातील सर्वात उंच व लांब पर्वत आहे त्याचं नाव ऑलिम्पस मॉन्स. ठीक आहे. चौथा पर्याय आहे गुरु. हा सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह आहे. आकाराने प्रचंड मोठा आहे असं असून सुद्धा तो स्वतःभोवती फार वेगाने फिरतो आणि तिथे सतत वादळ होत असतात त्यामुळे याला वादळी ग्रह असं पण म्हणतात. तर या आपले जे ग्रह आहेत, आठ ग्रह या सूर्यमालेतले, यांच्या काही एकेकाच्या विशेषता आहेत त्या लक्षात ठेवायला त्यावरती प्रश्न बनवू शकतात. जसं आता ही शुक्राची विशेषता आहे की तो पूर्वेकडनं पश्चिमेकडे फिरतो त्यामुळे तिथे आपल्याला सूर्योदय पश्चिमेला दिसतो. येते लक्षात? अशा विशेषता लक्षात ठेवाल म्हणजे या धड्यावरचे जे प्रश्न येतात ते सोपे जातील. चालेल, मग आजचा व्हिडिओ इकडे थांबवूयात. असेच अजूनही व्हिडिओ घेऊन येते तुमच्यासाठी. प्रश्न सोडवून दाखवलेले नक्की बघा, तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ऑल द बेस्ट. टाटा.